आज पारनेर तालुक्याचे लाडके नेतृत्व आदरणीय सुजित जावरे पाटील यांचे मी थोडक्यात परिचय करून देत आहे. पारनेर तालुक्याचे माजी आमदार वसंतराव जावरे पाटील उर्फ दादा यांनी त्यांच्या काळात रस्ते, जलसंपदा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामांची परंपरा त्याच वेगाने सत्ता असो वा नसो पण त्यांचे पुत्र सुजितराव जावरे पाटील विकासाची गंगा तालुक्यात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या घरात वसंतराव जावरे साहेबांपासून ते आज तागत पुरोगामी प्रगतशील सर्वसामान्यांविषयी तळमळ उत्तर पारनेरमधील ठाकर, भिल्ल, दंग इत्यादी सर्व जातीतील लोकांविषयी भले करण्याची मनीषा व त्याच सध्याच्या सर्वांचा जनसंपर्क व सत्तेचा वापर जनकल्याणाच्या विविध योजना निवडणूक असो वा नसो पण ते राबवित असतात. नदी जोड नावीन्यपूर्ण योजना त्यांनी पारनेर तालुक्यात दोन ठिकाणी राबवली ज्याची राज्यस्तरीय नोंद शासनाने घेऊन त्यांना राज्यपालांमार्फत सत्कार केला. त्यांना जरी राजकीय वारसा असला तरी सर्वांशी सामान्य मिसळून संगीत, अध्यात्म यातही ते निपुण आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. व्यक्तिगत द्वेषातून ते कधीही केव्हाही राजकारण करत नाही. वडिलांचा तालुक्याची सेवा करण्याचा वारसा ते नेटाने पुढे नेत आहेत. एक असं व्यक्तिमत्व ज्यांचा आजीदादांशी असलेली मैत्रीपूर्ण संबंध त्याचप्रमाणे आज आमदारकीचे ते स्वतः दावेदार आहेत. त्यांनी 14 वर्षापासून कोणती सत्ता नसताना 50 ते 60 कोटींपर्यंतचा निधी पारनेर तालुक्यात आणलेला आहे. जर सत्तेत आले तर काय होईल हाही त्यांचा एक प्रश्न आहे. परंतु त्यांच्या घराण्यातील व्यक्ती म्हणजे त्यांच्या आजी आजोबा ते सुद्धा राजकारणात सक्रिय होते. जेव्हा लोकल बोर्ड होते तेव्हा ते निवडणूक लढवले होते आणि ते जिंकून सुद्धा आले होते. असो अशा ह्या व्यक्तिमत्वाची आपण आज मुलाखत घेत आहोत. सुजित झावरे पाटील आमचा तुम्हाला नमस्कार. नमस्कार. आमचा पहिला क्वेश्चन तुम्हाला असा आहे, पारनेर तालुक्याची मुख्य गरज काय आहे? पारनेर तालुक्याची मुख्य गरज आहे ती म्हणजे सगळ्यात पहिली जर गरज असेल तर ती पाण्याची आणि दुसरं दळणवळणाचं जे काही पारनेर तालुक्यामध्ये आता रस्त्यांची जी अवस्था जर बघितली तर ती परत एकदा त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं अत्यंत आवश्यक गोष्टी आहे. पारनेर तालुका हा ठाकर वस्त्या, धनगरपाडे अशा वेगवेगळ्या घटकांनी भरलेला पारनेर तालुका आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जातीचे लोक राहतात आणि त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं योजना पोहोचवणं उपेक्षित लोकांपर्यंत की जे अजून जगाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेलेच नाहीत असं माझं म्हणतं त्यांच्यापर्यंत आपल्या योजना पोहोचवणं अत्यंत गरजेचं. ओके, तुमचं राजकीय करिअर कसं सुरू झालं? मी माझ्या वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे अगदी अगदी युवक असताना मला युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे युवक काँग्रेस त्यावेळेस राष्ट्रवादी नव्हती, युवक काँग्रेसमध्ये काम करण्याची त्याला NSUI म्हणतो आपण, NSUIमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि राज्य लेवलला मी प्रदेश याचा प्रदेशाच्या सरचिटणीसपदी त्यावेळेस काम केलं. पारनेर तालुक्यात तुम्हीच उमेदवार का असेल असं तुम्हाला माहिती होईल? नाही नाही मीच असावा असं माझं काही म्हणतो. मी एकच सांगू शकतो की जर मी सत्ता नसताना या तालुक्यामध्ये नदीजोड सारखा प्रकल्प असेल, शाळा खोल्या असतील, बंधारे असतील, अंगणवाडी असेल, समाज कल्याणच्या दलित वस्तीच्या योजना असतील, बांधकाम कामगार कल्याणच्या योजना असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय वयोश्री योजना असतील, त्याचबरोबर कितीतरी कॅम्प, मग ते आदिवासींच्या जातीच्या दाखल्याला एकाच वेळेस 5,000 लोकांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यापासून वृद्धांना, ज्येष्ठांना आपण त्या ठिकाणी काठी वाटप असेल, किंवा कोरोनाच्या काळात मी देखील कोरोना सेंटर चालवलं, मला त्याची प्रसिद्धी करता आली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जसं तुम्हाला नदीजोड सांगितलं त्याच पद्धतीने काही पाणी योजना, ज्या पाणी योजना होणं फार गरजेचं होतं तालुक्याच्या दृष्टीनं, 70 कोटींपेक्षा जास्त पाणी योजना मला पारनेर तालुक्यामध्ये आणता आल्या, ज्याच्यामध्ये भारत निर्माण योजना असतील किंवा आता राष्ट्रीय पेयजल योजना असेल आणि त्याच्यानंतर आत्ता अस्तित्वात आलेली जी जलजीवन मिशनची योजना आहे याच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करून त्या महिलांचं जीवन सुकर करण्याचं काम मला करायला मिळालं. तीर्थक्षेत्र योजना असतील त्याच्यामध्ये अनेक तीर्थक्षेत्र योजनांना, मग ते पळशी असेल, श्रीक्षेत्र दळणगुंडाचं खंडोबा मंदिर असेल किंवा आपल्या वडगाव दर्याच्या कवर्ग दर्जा असेल, चिंचोलीचा कवर्ग दर्जा असेल, त्याचबरोबर कासाऱ्याचा बिरोबाचा कवर्ग दर्जा असेल, त्याचबरोबर कामटवाडी असेल तिथेही खंडोबांचं खूप मोठं मंदिर आहे, जातेगाव असेल, वाळवणे असेल, मी इथं यादीच आबधूपचे खंडोबांचं मंदिर असेल किंवा देवी भोयऱ्याचा श्री आई जगदंबे अंबिका मातेचं मंदिर आहे,
या ठिकाणी या सगळ्या ठिकाणी मला क वर्ग दर्जा देऊन त्यांना निधी देण्याचं माझ्या हातातून परमेश्वराने ते काम करून घेतलं. आणि मला असं वाटतं की जर मी सत्तेत नसताना असंख्य रस्ते केले, मी रस्त्यांची यादी सुरू केली तर कदाचित आपल्याला रात्र पुरणार नाही इतकी मोठी रस्ते या तालुक्यामध्ये मला करता आले. मग जर मी सत्तेत नसताना नाविन्यपूर्ण योजनेमधून नदी जोड सारखा प्रकल्प ज्याचा राज्य शासनाने दखल घेतली आणि मला आदर्श जिल्हा परिषद सदस्यासहित मला राज्यपालांनी देखील गौरवलं, तर मग जर सत्ता आली तर मी काय करू शकतो याचा लोकांनी त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला. नेक्स्ट विजन मुळामध्ये काय की दरवेळेस तेच सांगितलं की मग लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, परंतु माझं स्वतःच जर विजन म्हटलं तर पारनेर तालुक्याला आपलं हक्काचं एक TMC पाणी जे पुणे जिल्ह्यामधून वाया जात आहे आणि आपला त्याच्यामध्ये ज्याला वॉटर अकाउंट म्हणतो मी कुकडी जो हे आहे कॅनॉल त्याचा मी त्याचा सदस्य सुद्धा आहे त्या कुकडीच्या योजनेच्या, तर त्याच्या कार्यकारिणीवर मी आहे. मला असं वाटतं की वॉटर अकाउंट प्रमाणे आपल्या तालुक्याला पारनेर तालुक्याला एक TMC पाणी राखून ठेवलेलं आहे, परंतु ते अद्याप आपल्याला घेता आलं नाही. त्याच्यामध्ये मागे सर्वे पण झाला आणि पिंपळगाव रोठ्याला ते खालून लिफ्ट करून आपण ते सगळ्या तालुक्यामध्ये किमान पठार भागाच्या आणि अगदी नगर तालुक्यातल्या काही गावांपर्यंत ते पाणी पोहोचेल केवळ नैसर्गिक उतार आले, तर त्यावेळेस लाईट बिल कुणी भरायचं एवढ्या एका मुद्द्यावर हा मुद्दा थांबला. आता आपल्याला त्याच्यामध्ये सोलारचा वापर करून जर ते लिफ्ट झालं तर लाईट बिलाचाही प्रश्न संपेल. तर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आहे ती म्हणजे आपल्याला पाणी हा विषय माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. आजच्या बदलत्या राजकारणाबद्दल आपलं मत काय पारनेर तालुक्याच्या? नाही, पारनेरच्याच नाही, आज राजकारण सगळ्याच अंशी बदललं. मी स्वर्गीय वसंतराव दादा पाहिले, स्वर्गीय मार्तंडांना पठारे पाहिले, स्वर्गीय गुलाबराव शेळके पाहिले, अनेक पोपटराव पवार पाहिजे स्वर्गीय, या लोकांचा कामांचा दर्जा म्हणजे मला काय सांगावं असं वाटतो. ते एकमेकांचे विरोधक असू द्या पण त्यांच्या विरोधाला एक सीमा होती. आता स्वर्गीय ज्ञानदेव माऊली पठारे हे वसंतराव दादांचे विरोधक, त्यांच्या निवडणूक पण त्यांनी लढली पण त्यांच्यामध्ये मतभेद होते, मनभेद नव्हते. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, मनभेद आणि मतभेद याच्यात फार महत्वाची खूप मोठी दरी आहे. आता लोक व्यक्तिगत इंडिव्हिज्युअली राजकारणावर आले म्हणजे स्वतःची काहीतरी व्यक्तिगत जात भांडण अशा पद्धतीने राजकारण करायला लागले. पूर्वीची लोक अशी नव्हती, पूर्वी राजकारणाला उंची होती, पूर्वी राजकारणामध्ये तत्वाचं भांडण होतं, विचारांची लढाई होती. आता ती लढाई संपून आता ही लढाई व्यक्तिगत लढाईवर आली किंवा मग एकमेकाचं जर नाही जमलं तर काचा फोडण्यापर्यंत यायला लागले राजकारण, तसं राजकारण म्हणणं अपेक्षित नाही. शेवटी लोकांनी एखाद्याला निवडून दिलं तर आपण त्याला काही म्हणू शकत नाही, परंतु निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांशी कसं वागावं, तुम्ही सगळ्या लोकांना समान न्याय दिला पाहिजे या मताचा. आता मी पारनेर तालुक्यात आधीपासून फिरलेलो आहे, कुस्त्या पण खेळायचो, पण आता मला पारनेर तालुक्यात एक गोष्ट दिसते जी सातत्याने जाणवते, अनेक पद संस्था डुबत आहेत किंवा लोक नेतृत्व बघत आहेत. हे नेतृत्व बघण्याची वेळ काय आली, ज्यावेळेस दादा होते किंवा गुलाबराव शेळके साहेब आमदार किंवा खासदार केला होता त्यावेळेस लोक आशादायक असायचे पारनेर तालुक्यात, त्यावेळेस बँका नव्हत्या अनेक गोष्टी नव्हत्या, परंतु आता आशादायक लोक नाही राहते, याचं कारण काय वाटतं तुम्हाला? याचं कारण असं की आज पारनेर तालुका हा राज्यामध्ये एक पतसंस्थांच्या बाबतीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेला तालुका आहे की ज्या एका पतसंस्थांच्या ठेवी 100-100, 500-500 कोटीपर्यंत ठेवी या संस्थांच्या होत्या. मधल्या काही काळामध्ये आज मी कोणावर टीका करायला मला अधिकार नाही, कारण मी टीका करून मला मोठं व्हायचं नाही, पण ही गोष्ट जनतेने लक्षात घेतली पाहिजे, या पतसंस्था का आज रसात आणायला गेल्या, याच्या मागं कोण आहे, हे कोण करत आहे, कोण त्यांना पाठबळ देते आणि स्वतःचं राजकारण टिकवण्यासाठी कोण या पतसंस्थांना जे लोक त्रास देतात त्यांना पाठबळ देतात, हा अभ्यास लोकांनी करणं गरजेचं आहे. पतसंस्था जर टिकल्या तर सामाजिक राजकीय सहकार क्षेत्र पारनेरचं टिकेल, अन्यथा अतिशय अडचणीची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने होऊ शकते. कारण आज तुम्ही स्टेट बँकेत गेलात, कुठल्याही नॅशनलाइज बँकेत गेलात आणि तुमच्या मुलीचं लग्नासाठी तुम्ही कर्ज मागायला गेलात तर ती तुम्हाला उभं करत नाही, ते तुम्हाला इतके कागद देतात की ते सामान्य माणसं देणं शक्य नसतं.
पतसंस्था तुमची पद बघून ताबडतोब कर्ज देणारी संस्था आहे, त्या वित्तीय संस्था टिकल्या तर आपण तालुका टिकू शकतो असं माझं मत. आता मी थोडं वेगळा प्रश्न विचारतो, पारनेर तालुक्यामध्ये जो वाटाणा आहे आपला खानूर पाटाचा, त्या वाटाण्याबद्दल लोकांना माहित नसेल, तो वाटाणा हा दिल्ली वाटाण्यापेक्षा चांगला मानला जातो इंग्लंड किंवा फॉरेनमध्ये त्या वाटाण्याची मागणी. परंतु प्रॉब्लेम आपल्या तालुक्यात असा की आपल्याला गव्हर्नमेंटची कोल्ड स्टोरेज नाही, जे एक्सपोर्टर आहे ऍपेड आहे, ह्या लोकांना जर तुम्ही तिथं उभं केलं तर आपल्या पारनेर तालुक्यातल्या अनेक लोकांना त्याचा बाजारी भाव चांगला मिळू शकतो. याच्याबद्दल जर तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मनात काय की ते कोल्ड स्टोरेज तुम्ही कशा पद्धतीने आणू शकता? नाही, मुळामध्ये काय आहे की तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला, मी काय करणार आहे हे तर महत्वाचं असण्यापेक्षा आज सुपा एम आय डी सी सारखी मोठी एम आय डी सी आपल्या तालुक्यात असताना देखील आज टोयाटो सारखा एक मोठा प्रकल्प आपल्याला पारनेर तालुक्याला जागा मागून त्यांना तिथं एस्टॅब्लिश होण्याच्या आधीच त्या कंपनीने तिथलं स्थानिक वातावरण बघून काढता पाय घेतला आणि ते पळून गेले. काय निघून गेले ते, त्यांना कळलं की इथं स्थानिक खूप मोठा अवघड परिस्थिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी जो एक वेगळ्या पद्धतीची वागणूक कंपनीच्या मालकांना मिळते ते बघून इतके मोठे प्रोजेक्ट निघून गेले. आज टोयाटोसारखा प्रकल्प जर आपल्या सुप्यात झाला असता तर तालुक्यातल्या नाही तर जिल्ह्यातल्या 10,000 लोकांना संधी मिळाली असती. पण आता ह्या गोष्टीला काही महत्वच राहिले नाही असं माझं मत आहे. हा अजेंडाच नाही, लोकांना एक वेगळ्या अजेंड्यावर लोक मतदान करतात. रील्सवर सगळं राजकारण चाललंय, कुणी चपला काढल्या तरी त्याचे रील्स बनतील, कुणी काही केलं तर त्याचे रील्स बनतील. मूळ प्रश्नाला बगल दिली जाते असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी निवडून आल्यानंतर काय करेन ते मी सांगण्यापेक्षा मी न निवडून येता, मी न लोकांच्या मधून निवडून न येता सुद्धा मी जे काय केलंय ते राज्याला दिशादर्शक ठरलंय. निवडून आल्यावर काय करेल हे सांगण्याची आवश्यकताच नाही. आज पठारी भागाच्या लोकांच्यासाठी कोल्ड स्टोरेज ही फार गरजेची गोष्ट आहे, कारण आज वाटाणा बटाटा हा पठारी भागामधून मोठ्या प्रमाणावर पाहिला जातो. पण वेळोवेळी कधी कधी शेतकऱ्यापेक्षा जो साठवणूक करणारा व्यापारी तो मालामाल होतो आणि शेतकरी तसाच राहतो. त्यासाठी त्याला खूप केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याच्यासाठी, पण त्याच्यासाठी पाहिजे ते राजकीय पाठबळ, त्याच्यासाठी पाहिजे जनतेचा आधार, आणि तो आधार देण्याचं काम जनतेने जर उद्याच्या काळात केलं तर दादागिरी तर ती मोडून काढताच येईल एम आय डी सीमध्ये. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या सगळ्या योजनांना आपल्याला महत्त्व देता येईल, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक नवीन काहीतरी प्रकल्प त्या ठिकाणी उभारता येईल. मी तुम्हाला थोडे वेगळे प्रश्न विचारतो, पारनेर तालुका हा आपला तसा बघितला शिक्षकांचा तालुका आहे, त्याचप्रमाणे सुसंस्कृत लोकांचा तालुका आहे, पण पारनेर तालुका जितका पारनेर तालुक्यातच आहे तितके ते बाहेरही आहे. म्हणजे पारनेर तालुक्याचे लोक सगळीकडे आहे, आय एस आहेत, आय पी एस आहेत. पण त्या लोकांचं एक म्हणणं आलं मला, अनेक लोक ज्यावेळेस मी एक आय पी एस अधिकारी भेटले होते ते म्हणजे मला वसंतराव हरवले यांसारखे आमदार पुन्हा कधीच बघायला भेटले नाही. हा जो फरक आहे, आज तुम्ही जे राजकीय वारसा आहेत आमदार साहेबांच्या मुलांना, अनेकदा मला माझे चुलते सुद्धा म्हणजे पाटील जावरे साखर कार्यक्रम संचालक होते की सुजित जावरे पाटलांना जर पाठीमागं जर आणला असेल तर ते दादांच्याच कार्यकर्त्यांनी आणलं. याच्यात तुम्हाला किती तथ्य वाटतं? खरी गोष्ट काय असतं की ईर्षा मत्सर हा माणसाच्या मनामध्ये असतो. मला म्हणजे एक म्हण आहे, म्हणजे हिंदीमध्ये डायलॉग आहे, हमें तो अपनों ने ही लूटा गैरों में कहा दम था. मला समोरच्या विरोधकांपेक्षा आप्तसुख्यांनी जास्त त्रास दिला की वस्तुस्थिती मान्य, वस्तुस्थिती मान्यच करावं लागेल. काय असतं की मी काही ठरवून दादांच्या कुठे थोडी जन्म घेतला तो मला परमेश्वराने दिलाय, पण कुणामध्ये काही माझ्या जवळच्या लोकांना तिकडे सहन झालं नाही, पण त्यांनी त्याच्यामधून बदनामी सुरू केली, प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदनामी सुरू केली. त्याला मी कधी भीक घातली नाही हा भाग त्याच्या पुढचा, पण असं करणं गरजेचं नाही. मी माझी रेष मोठी करण्यात मला आनंद वाटतो, मी कधीच दुसऱ्याची रेष छोटी करायचा प्रयत्न नाही केला. पण हे करत असताना अनेक संघर्षाला अनेक गोष्टींना मी आयुष्यभर सामोरं गेलो, पण माझ्या चेहऱ्यावरचं हास्य कितीही वार माझ्यावर झाली, कितीही लोकांनी टीका केली, किती माझ्या मागं मस्तराने लोकांनी बघितलं, ईश्वराने मला कधी काही कमी नाही केलं. हे परमेश्वराचा फार मोठा राजा आहे आणि माझ्या वडिलांची संचित पुण्य एवढं मोठं आहे की मला वसंतराव दादांच्या
कोटी जन्म दिला हे मी माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं भाग्य समजतो. ते काही मी काही बाय बॉर्न जे आहे ते काही वारसा संस्कृतीचा मला मिळाला, म्हणून मी कधी चुकीच्या पद्धतीने मला एखाद्याने निवडणुकीत माझं काम नाही केलं म्हणून मी त्याच्यावर कधी एक वेगळी नजर ठेवून किंवा मुद्दामून त्याला त्रास द्यायचं काम माझ्या हातातून कधी झालं नाही, भविष्यात ते कधी होऊ शकत. आता आपले शेवटचे दोन क्वेश्चन राहिले. एक म्हणजे अजित दादा आणि शरद पवार यांच्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, जमेच्या बाजू कोणत्या आहेत, आणि अजित दादांच्या नेतृत्वातली सगळ्यात चांगली वाटणारी बाजू तुम्हाला कोणती? नाही मुळामध्ये काय की अजित दादांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर मी खूप लहानपणीपासून दादा माझ्या जवळच नाते लहानपणीपासून दादांना पाहतो. दादांकडं नेतृत्व करण्याची एक धमक आहे, दादांकडं विकासाचं विजन, त्याला आपण विजन म्हणू की कदाचित ते बोलून एखाद्याला स्पष्ट बोलते, बोलल्यानंतर एखादा माणूस दुखावला पण जाईल, पण काम करताना अशाच माणसाची गरज आहे. कारण तुम्हाला रिझल्ट पाहिजे की तुम्हाला दोन शब्द ऐकून घेऊन थोडंसं वाईट वाटलं तरी चालत, राजकारण भावनेवर चालत नाही. राजकारणाच्यापेक्षाही तुम्हाला ज्या वेळेस एखादं गोष्ट करायची ठरली किंवा तुम्हाला पुढे एक TMC पाणी आणायचं ठरलं पारनेरला, तर ते विजन दादांकडे असं माझं म्हणतं. ओके, आता समोर तुमचे विरोधक जे आहेत आदरणीय निलेश लंकेश आहेत, त्यांच्या घरातून इतकं कोणी त्यांच्याबद्दल आवडणारी गोष्ट जी तुम्हाला वाटते की आपल्या कामात आपण ती आणावी किंवा आपण पुढे कमी पडतो असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्यांनी लोकांचा कल ओळखले की त्यांची आवडणारी गोष्ट आहे, तर लोकांना बर्थडे, जागरण गोंधळ किंवा कुठेतरी ट्रीपला नेणं ह्याच्यात त्यांची चूक आहे असं मला वाटत नाही. म्हणजे लंकेची ह्याच्यात चूक नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. का? तर लोक त्याला अप्रिशिएट करतात ना. लोक विकास कामात लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे मलाच कळत नाही. त्यांना कळलं, त्यांना लोकांची नाडी कळली, पण लोकांना काही नाही, थोडं गळ्यात हात घातला, त्याच्या जागरणात जाऊन नाचले, त्याच्यात रात्री 12 वाजता तुमच्या घरी गेले. लोकांना एवढंच पाहिजे, लोकांना बंधारे, रस्ते, शाळा खोल्या, अंगणवाड्या, विकास कामं. तुम्ही एक साधा अभ्यास करा की वसंतराव दादांच्या काळाच्या नंतर या तालुक्यामध्ये एकाही मोठा जल पाणी अडवण्याचं जे काम आहे या तालुक्यामध्ये झालंच नाही, एकही काम झालेलं नाही. तरी लोक म्हणजे लोकांमध्ये काही बदल होत नाही, लोकांना काय अपेक्षित आहे. लोक आता व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावर लोक चालले. सकाळी तुम्ही मोबाईल उचकला की तुम्हाला लगेच काहीतरी दिसतं, प्रत्यक्षात काम काय याचा अभ्यास लोक करायला तयार नाही. आणि हे त्यांनी हेरलंय, याच्यात त्यांचा दोष नाही आहे, त्यांनी लोकांचा लूज पॉईंट हेरलाय की लोक याच्यावरूनच मतदान करतात हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं. त्यांनी सुद्धा काम करणं सोडून दिलंय, त्यांनी फक्त लोकप्रिय होण्यासाठी इव्हेंट साजरा करणं इव्हेंटवर चालणार आहे. मग ते कधी एसटीत बसतात, मग लोकांना काय वाटतं अरे बाबा खासदार एसटीमध्ये बसले, लोक खुश, लोक त्याच्यावर मतदान करतात. मी प्रत्यक्षात काम करणारा माणूस, मी प्रत्यक्षामध्ये बंधारे उभे करणार, मी प्रत्यक्षामध्ये शाळा खोल्या उभ्या करणार, मी प्रत्यक्षात अंगणवाड्या उभ्या करणार. लोकांना त्याच्याही पेक्षा इव्हेंटला जास्त महत्व आलेलं आहे, ही नाडी त्यांनी ओळखल्यामुळं हे असं चाललंय. आता माझं काही अधिक काही मत नाही याच्यामध्ये, माझं मत इतकंच आहे लोकांनी आता ठरवायचं आहे आपल्याला नेमकं काय पाहिजे, आपल्याला विकास कामं पाहिजे का इव्हेंट पाहिजे हे लोकांनी. पण तरी सुद्धा माझा एक प्रश्न आहे की विखे साहेबांसारखं एवढं बालाडे नेतृत्व त्यांनी पाहिले लोकसभेला, ही सोपी गोष्ट नाही आहे. तर कुठं ना कुठं नेतृत्व गुणामध्ये असं कोणती तरी गोष्ट असेलच ना की जी लोकांना वाटत असेल. कारण की आज मी जेव्हा आमदारकीचे सगळ्यांचे प्रश्न विचारतो त्यावेळेस वसंतराव जावळे साहेबांचं नाव घेतल्यानंतर माझे आजोबा असते तुमच्या शाळेत शिक्षक होते, मास्तर होते, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तरुणाईला त्यांना त्यांच्याबद्दल एवढं आकर्षण का? तरुणाई पूर्णपणे आकर्षित आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज बारणे तालुक्याचं राजकारण बदलायचं कारण म्हणजे मला सगळ्यात जास्त जे वाटतं की सुनील झावरे पाटीलच आमदार का होते, हा माझा चॅनल आहे, मी काय तुमची माझी ओळख आजचीच आहे, माझे वडील तुम्हाला ओळख होते. परंतु मला वाटायचं कारण म्हणजे रेफरन्स ज्यावेळेस घेतो मी, अनेक राजकीय नेत्यांना मुलांनी बुडवलेलं आहे ही वस्तुस्थिती, पण फार कमी राजकारणी जे वडिलांच्या पावलापावर ठेवून पुढे चालले. चुका प्रत्येकाकडून होतात, त्यात तुम्ही असतात, पण आज तुमच्या बाबतीतलं एक मत दिसतंय तालुक्यात ही वस्तुस्थिती की सुजित झावरे पाटील फाईट देऊ शकतात, ही वस्तुस्थिती.
मग अशा वेळेस जर एवढ्या मोठ्या नेतृत्वाला त्यांनी पाडलं असेल तर काहीतरी त्यांच्या चांगली गोष्ट असेल ना. नाही मुळात म्हणजे कसं आहे सुजय दादांच्या बाबतीमध्ये, आणि मी तुम्हाला क्लिअर करतो काही गोष्टी, सुजय विखे पाटलांकडं निश्चितच विकास कामांचं विजन होतं हे नाकार त्यांना. त्यांनी पारनेर तालुक्यामध्ये वयोश्री, राष्ट्रीय वयोश्रीची योजना आहे, त्या राष्ट्रीय वयोश्रीच्या योजनेमार्फत मला, मी जेव्हा कॅम्प लावला टाकले लोकेश्वरला, त्याच्यामध्ये तालुक्यातल्या 3500 लोकांना लाभ देण्याचं काम त्यांनी केलं. मग ती काही चूक आहे का? लाभ कसा दिला माहिती आहे की ज्या वृद्ध लोकांना म्हणजे घरामध्ये कोणी वस्तू आणून द्यायला टाळाटाळ करायचं, अशा एक एका घरामध्ये 70-80 हजार रुपयाच्या लाभाच्या वस्तू गेल्या. मग ती व्हीलचेअर असू द्या, मग तो कमरेचा पट्टा असू द्या, मग तो डोळ्याचं चष्मा असू द्या, डोळ्याचं ऑपरेशन असू द्या, किंवा अपंगांसाठी अनेक योजना त्यांनी राबवल्या. मुळामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलो ते परत मी रिपीट करतो माझं वाक्य, की बदलतं राजकारण असं आहे की लोकांना या सगळ्या गोष्टींचा लवकर विसर पडतो. लोक फक्त इव्हेंटवर चालतात, लोक इव्हेंटवर चालतात, आणि हा जो परिपाक आहे तो इव्हेंटचाच परिपाक आहे. आणि म्हणून सुजय विखेंसारख्या कामसू माणसाला, ज्यांना ज्यांनी काम केलं, हे काम केलं हे मान्य करावं लागेल. पारनेर तालुक्यामध्ये किती रस्ते दिले, काही कोटींचे रस्ते दिले, पण तरीही लोकांमध्ये मुळामध्ये काय झालं की पारनेर तालुक्यामध्ये लोकांना ॲक्सेप्टन्स कसला आहे हा विषय फार महत्त्वाचा आहे. नुसता तो याच्या होता नाही, सुजय विखेंनी सगळ्या मतदारसंघात काम केलं, त्याला पराभूत व्हावं ना, पराभव होणं, विकास काम करणारा माणूस पराभूत होऊच शकत नाही असं काही नाही. आणि ज्यांनी काहीच केलं नाही तोही निवडून येऊ शकतो, हे या निवडणुकीतून स्पष्ट होत आहे. एवढंच माझं म्हणणं. हे होते आदरणीय सुजय झावरे पाटील, त्यांनी आपल्याला मनसोक्त मुलाखत दिलेली आहे. त्यांना आपल्या शुभेच्छा येणाऱ्या वाटचालीसाठी नमस्कार.